नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या पाठामध्ये आपण मागील घटकामध्ये भारताचे परराष्ट्र धोरण आणि या भारताच्या परराष्ट्र धोरणाची जी उद्दिष्ट आहेत ती महत्त्वाची उद्दिष्ट आपण मागील घटकामध्ये पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, भारताचं परराष्ट्र धोरणाचा जो आढावा आहे तो दोन टप्प्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. एक आहे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 1990 पर्यंतचा, म्हणजेच 1947 ते 1990, आणि दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे तो 1990 पासून तर आजपर्यंतचा. विद्यार्थी मित्रांनो, भारताचं परराष्ट्र धोरणाचा सुरुवातीचा टप्पासुद्धा आपल्याला लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की भारताचं परराष्ट्र धोरण ज्यावेळेस आखलं जात होतं तर सुरुवातीला भारताचे पहिले पंतप्रधान माननीय पंडित नेहरू यांनी भारताचं परराष्ट्र धोरण ठरवायला सुरुवात केली. आणि माहिती आहे की आपण ज्या पारतंत्र्यातनं स्वातंत्र्यात आलेलो होतो ते पारतंत्र्य आपल्याला वसाहतवादमुळे मिळालं होतं. इंग्रजांच्या वसाहतवादच्या साम्राज्यामुळे आपल्याला पारतंत्र्यात, देश आपला पारतंत्र्यात होता. म्हणून साहजिकच भारताचं जे परराष्ट्र धोरण होतं ते परराष्ट्र धोरण हे प्रांत वसाहतवाद जो होता त्या वसाहतवादाला विरोध करणं या भूमिकेतून भारताचं परराष्ट्र धोरण ठरवलं जात होतं. आणि आंतरराष्ट्रीय भूमिका भारताची जी ठरवण्यात येत होती त्याच्यात जागतिक शांतता आणि सुरक्षितता या सर्व गोष्टींना साक्षी ठेवून किंवा समोर ठेवून पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचं परराष्ट्र धोरण ठरवत होते. या काळामध्ये भारताचं जे परराष्ट्र धोरण ठरवण्यात आलं म्हणजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये, तेव्हा तीन मुद्द्यांचा त्याच्यावर प्रभाव होता. एक की भारत जेव्हा नुकताच स्वातंत्र्य झाला होता आणि भारताला आता जगाच्या परिस्थितीचं आकलन करायचं होतं, आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींचं आकलन करायचं होतं, आणि ते आकलन करताना भारताने कुठलाही दबाव न स्वीकारता स्वतंत्रपणे विचार करून शांततेचा मार्ग अवलंबून त्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचं आकलन करणं ह्या महत्वाची गोष्ट त्याच्यात होती. परराष्ट्र धोरण ठरवताना अजून एक मुद्दा भारत प्रभाव पाडत होता, तो म्हणजे पाकिस्तान आणि चीन या दोन देशापासून भारताला संभाव्य हल्ले होण्याची जी शक्यता होती किंवा भारताच्या सुरक्षितेला जो धोका होता, तर या दोन देशांच्या संभाव्य असुरक्षितेच्या संदर्भामध्ये सुद्धा परराष्ट्र धोरण ठरवताना या गोष्टीचा प्रभाव त्याच्यावर होता. आणि तिसरी गोष्ट होती की स्वावलंबनाचा आग्रह. परराष्ट्र धोरण ठरवताना भारताने स्वतःचं स्वावलंबन जे आहे, स्वतंत्रता जी आहे, ती समोर ठेवून परराष्ट्र धोरण ठरवायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा प्रभाव भारताच्या परराष्ट्र धोरण ठरवताना होतं. एक म्हणजे कुणाच्या दबाव न येणं, दुसरं म्हणजे चीन आणि भारत यांच्या संभाव्य आक्रमणाचे आकलन ठेवणं, आणि तिसरं होतं स्वावलंबन. अशा पद्धतीने परराष्ट्र धोरण ठरवायचं चालू होतं. आणि भारत स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या कालखंडामध्ये जेव्हा हे परराष्ट्र धोरण भारत ठरवत होतं त्यावेळेस आशिया खंडातील जे देश आहेत, आशिया खंडातील इतर देशांबद्दल जे संबंध आहेत ते संबंध सुधारण्यावर भारताचा जास्त करून जोर होता. आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधायचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं अशा पद्धतीचं स्वरूप त्यावेळच्या परराष्ट्र धोरणामध्ये होतं. परंतु आपल्याला माहिती आहे की याच कालखंडामध्ये जगामध्ये शीतयुद्धाचा परिणाम मोठ्या प्रमाणे जाणवू लागला की अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोघांमध्ये चालू असलेलं शीतयुद्धाचा सुरुवातीचा कालखंड आणि भारतीय परराष्ट्र धोरण ठरवण्याचा सुरुवातीचा कालखंड, हे दोघंही कालखंड सारखे असल्यामुळे त्याच्यातनं शीत परिणाम त्या परराष्ट्र धोरणावर दिसायला लागला की जो भारत आशिया खंडाच्या देशातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करून विकास साधण्याचा प्रयत्न करत होता, परंतु या शीतयुद्धामुळे काय झालं की दोन स्वतंत्र तत्वे या तत्वांमुळे काय झालं की आशिया देशातील काही जे लोक होते, काही जे राज्य होते, ते या दोघा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोघांच्या कुठल्या तरी गटाला सामील होऊ लागले. आणि आशिया खंडातील हा जो प्रयत्न होता भारताचा, हा प्रादेशिक विकासाचा जो प्रयत्न होता, ती प्रक्रिया त्यामुळे थांबली. शीतयुद्धामुळे आशिया खंडातील काही देश या दोघं प्रमुख महासत्तेच्या गटामध्ये सामील व्हायला लागली आणि तो प्रादेशिक विकासाची प्रक्रियाही थांबली.
जसा शीतयुद्धाचा परिणाम त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणावरती होत होता, त्याच पद्धतीने भारतात सुद्धा काही घडामोडी घडत होत्या. जसं 1947, 1948 आणि 1965 या दोन विशिष्ट कालखंडामध्ये भारत आणि पाकिस्तान यांचं काश्मीर या विषया संदर्भामध्ये युद्ध झाले. हे दोघं युद्ध होत असताना किंवा हे दोघं युद्धांचा परिणाम समोर येत असतानाच 1974 साली चीनने भारतावर आक्रमण केलं आणि 71 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, याच्यात जो 75 पर्यंतचा कालखंड होता, 1975 पर्यंतचा, वेगळ्या युद्धांच्या माध्यमातून भारतावर संकट येत होती आणि त्याचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर होत होता. परंतु 70च्या दशकामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणात बऱ्यापैकी स्थैर्य प्राप्त झालं आणि दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारत उदयाला येऊ लागला. भारत एक प्रादेशिक सत्ता म्हणून उदयास येत असताना 1974 मध्ये भारताने अणुचाचणी केली आणि ह्या अणुचाचणीच्या संशोधनामुळे, अणुचाचणीच्या प्रयत्नामुळे किंवा अणुचाचणीच्या यशामुळे अणु संशोधन क्षेत्रामध्ये भारताने आपली क्षमता जी आहे ती जगासमोर मांडली आणि सिद्ध करून दाखवली. 1980 पासून काही बदलांना भारतामध्ये सुरुवात झाली आणि यामध्ये दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये सहकार्य वाढवायला लागावे म्हणून भारताने पुढाकार घेऊन सार्क ईस्ट जी संघटना आहे ती संघटना स्थापन केली. चीन बरोबर एक युद्ध झालं होतं आणि त्या युद्धानंतर चीन बरोबर संबंध सुधारण्यासाठी भारताने संवादाने सुरुवात केली किंवा सुरक्षितेच्या क्षेत्रासाठी सहकार्यासाठी भारताने अमेरिकेसोबत देवाणघेवाण करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे दोन प्रमुख टप्पे आहेत परराष्ट्र धोरणच्या अभ्यासामध्ये 1947 ते 1990 आणि 91 पासून आतापर्यंत, या टप्प्यांच्या अगोदरची जी पार्श्वभूमी होती किंवा सुरुवातीला जे भारताचं परराष्ट्र धोरण होतं त्या परराष्ट्र धोरणावर कशा कशा कोणत्या कोणत्या गोष्टीचा प्रभाव झाला हे आपण नुकतंच या घटकामध्ये पाहिलं आहे आणि आता या पाठाच्या शेवटच्या घटकामध्ये आपण पाहणार आहोत ते दोन महत्वाचे टप्पे की एक भारत स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंत या कालखंडामध्ये असलेलं भारताचं परराष्ट्र धोरण आणि 91 पासून आतापर्यंत असलेलं भारताचं परराष्ट्र धोरण आपण पुढील घटकामध्ये पाहूया. धन्यवाद.